यवतमाळ जिल्ह्याच्या भोजरा येथील एका शेतकऱ्याला ऑटोने धडक दिली, त्यामुळे संतप्त जमावाने ऑटोला पेटवून दिले. ही घटना भोजरा मार्गावर घडली. रामराव ठाकरे असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना पुसद भोजरा मार्गावर घडली. रामराव ठाकरे असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. रामराव कामानिमित्त शेतात गेले होते. काम संपल्यानंतर घराकडे परत येत असताना जाम बाजार हून भरधाव वेगाने ऑटोने जोरदार धडक दिली, यात ते जखमी झाले. अपघातानंतर ऑटो चालक घटनास्थळाहून पसार झाला, तेव्हा संतप्त जमावाने ऑटोला पेटवून दिले. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ऑटोची आग आटोक्यात आणली.